हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन विदर बायस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आजचं आपलं डिस्कशन असणार आहे नोबेल प्राईज टॉपिकवर. ओके, नोबेल प्राईज टॉपिक डिस्कस करत असताना आपल्याला काय काय बघायचं आहे त्याचा एकदा माइंड मॅप बघू आणि लेक्चरला स्टार्ट करू. ओके, नोबेल प्राईज बघत असताना आपण नोबेल प्राईजबद्दल थोडीशी डेप्थ इन्फॉर्मेशन घेऊ. त्यानंतर आपण काय करणार आहोत, स्पेसिफिकली जेवढ्या क्षेत्रामध्ये दिलेलं आहे ते क्षेत्र एकदा बघू की कोणकोणते टॉपिक्समध्ये कोणत्या कोणत्या पर्सनॅलिटीजला दिलं आणि त्यांनी काय रिसर्च केलं हे पण इम्पॉर्टंट आहे. बघा, थोडीशी डेप्थ जर इन्क्रीज झाली तर आपल्याला तेही विचारू शकतात. हा टॉपिक एक्सपेक्टेड, येस, हे झाल्यानंतर हा टॉपिक आपल्याला एक्सपेक्टेड दिसेल. कशामध्ये? सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये, जेव्हा आपण तीन रिसर्च येतील आपले, एक मेडिसिन्समध्ये केलेला, फिजिक्समध्ये केलेला आणि केमिस्ट्री, तो सायन्स अँड टेक्नॉलॉजी पण मध्ये पण आपल्याला इम्पॉर्टंट राहील. आणि सेकंड आस्पेक्ट आपल्याला कशासाठी, येस, करंट अफेअर पॉईंट ऑफ व्ह्यू पण आपल्याला इम्पॉर्टंट राहील. सो हा टॉपिक बघत असताना थोडीशी इन्फॉर्मेशन्स की ते रिसर्च जे आहे त्या क्षेत्रातली इन्फॉर्मेशन प्लस नावं. ओके, नावं लक्षात ठेवता बिलकुल आपल्याला एक्सपेक्टेशन्स नाही की पूर्ण त्यांचं नाव जसंच्या तसं पाठ पाहिजे, नाही. फक्त आपल्याला चार ऑप्शन्स आहे, चार ऑप्शनांपैकी आपण फक्त आपलं नाव काय करू शकलो पाहिजे, पिकअप करू शकलो पाहिजे, हे कोणत्या क्षेत्रात आहे, कशासाठी दिलेलं आहे आणि कोणाला दिलेलं आहे. ओके, तर ती इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. ओके, बघा, काही स्टुडंटच्या इन्क्वायरीज असतात रिगार्डिंग ॲप्स. ओके, हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळून जाईल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. ओके, आणि वेगवेगळे कोर्सेस अवेल करू शकता. बघा, सुरुवात करू नोबेल प्राईजपासून. नोबेल प्राईज हे नाव पण कुठून इन्व्हेंट झालं? ओके, तर अल्फर्ड नोबेलपासून हे तुम्हाला इन्व्हेंट झालेलं दिसेल. म्हणजे अल्फर्ड नोबेल हे नाव होतं, त्याच नावावरून नोबेल प्राईज आलेले दिसतील. आता या पर्सनची जर्नी खूप इंटरेस्टिंग आहे. जर जर्नीज बघायची म्हणलं तर तुम्हाला मी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते की अल्फर्ड नोबेल जो व्यक्ती होता यांनीच बॉम्ब बनवलेला आहे. ओके, डायनामाइट नावाचा जो बॉम्ब आहे तो पण कोणी बनवलेला आहे? यांनीच बनवलेला आहे. तर असं आपण म्हणू शकतो की खूप वाईट काम करणं झालं, चला आता काहीतरी चांगलं काम करू. तर त्यांनी काय केलं, नोबेल प्राइजेस वगैरे द्या अशी त्यांची एक इच्छा होती की एक प्राइजेस वगैरे, माझी जी संपत्ती आहे त्याच्यातून तुम्ही काय करा, ती संपत्ती तुम्ही एका प्राइज मनीच्या फॉर्मॅटमध्ये लोकांना डिस्ट्रीब्यूट करा, अशी त्यांनी अंतिम इच्छा जाहीर केली. आणि ते त्यांची डेथ झाल्यानंतर, असं म्हणू शकतो, 5 वर्षानंतर नोबेल प्राइजेस स्टार्ट करण्यात आले. जवळपास 1901 टाइम पिरियडला तुम्हाला नोबेल प्राइज स्टार्ट झालेले दिसतील. ओके, तर खूप इंटरेस्टिंग आहे ही स्टोरी जी आहे ती. आणि आता आपण जे बघणार आहोत तर याच्याबद्दल थोडीशी एक ब्रीफ इन्फॉर्मेशन घेऊन देऊ. येस, ही पर्सनॅलिटी जी तुम्ही बघितली, ओके, डायनामाइट बॉम्ब बनवणारी, शी म्हणजे हे म्हणू शकतो की आपण हे काय होते, एक इंजिनियर होते. ओके, इंजिनियर होते, त्यांनी मग डायनामाइट वगैरे बॉम्ब बनवला. पण असं असतं ना की एकदा आता पुष्कळ काम हे काम करणं झालं, पण आता काहीतरी चांगलं पण केलं पाहिजे, कारण डायनामाइट बॉम्बमुळं जगात खूप जास्त हानी पोहोचवण्यात आली त्या बॉम्बमुळं. ओके, तर म्हणून आता काही चांगलं काम केलं पाहिजे. तर त्यांनी मरते वेळी ती जी इच्छा व्यक्त केली की माझे मनी जे आहे ते तुम्ही काय करा, ते असं करा की सोसायटीमध्ये जे वर्षभरात एखादा व्यक्ती जे एका म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात जे चांगलं काम करतील त्यांना ते काय करा, डिस्ट्रीब्यूट करा. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, येस, त्यांची तर डेथ झाली होती, मग आता गव्हर्नमेंटने काय करणं स्टार्ट केलं, तर त्यांचा जो प्राईज मनी होता तो बँकेत ठेवला आणि त्या इंटरेस्टच्या बेसवर आता काय केल्या जाईल, येस, जे पण म्हणजे वर्षभरात एकदम चांगलं काम करतील त्यांना काय केल्या जाईल, डिस्ट्रीब्यूट केल्या जाईल. त्यासाठी काही क्षेत्र पण फिक्स करण्यात आले. तुम्हाला दिसत असेल फिजिक्स, केमिस्ट्री, देन लिटरेचर, देन मेडिसिन्सचं क्षेत्र झालं, देन पीस मध्ये, इकॉनॉमिक सायन्समध्ये, अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये हे नोबेल प्राईज डिस्ट्रीब्यूट करणं स्टार्ट झाले. ओके, तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता अजून एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे, इथं तुम्हाला वेगवेगळे दिसत असतील, फिजिक्स, केमिस्ट्री, लिटरेचर, मेडिसिन्स, येस, त्यानंतर येस कोणता, इकॉनॉमिक्स वगैरे, या क्षेत्रामध्ये जे दिले जातात यातले सगळे नोबेल प्राईज तुम्हाला दिसतील. स्वीडनला दिल्या जातं, फक्त एकच नोबेल प्राईज आहे जे कुठं दिल्या जातं, येस, दॅट इज इन नॉर्वे, नॉर्वेला ते दिल्या जातं. बाकी सगळे नोबेल प्राईजेस तुम्हाला असं दिसेल की एक सेरेमनी होते आणि ते सगळे नोबेल प्राइजेस काय केल्या जातात, डिस्ट्रीब्यूट केल्या जातात. ओके, तर सगळे नोबेल प्राइजेस आपल्याला दिसतील की ते कुठं केल्या जातात डिस्ट्रीब्यूट, ते तुम्हाला दिसतील सगळे कुठं दिसतील, स्वीडनला केल्या जातात, एक्सेप्ट पीस. पीसचं नोबेल प्राइज कुठं दिल्या जातं, नॉर्वेला दिल्या जातात. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्या व्यतिरिक्त अजून एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, ही जी सेरेमनी म्हणजे आताची जी आता जे आहे ते नावं डिक्लेअर झाले आहेत. ओके, आता काय केले त्यांनी, नावं डिक्लेअर केले. आता नावं डिक्लेअर केल्यानंतर काय होईल, इन्व्हिटेशन्स दिल्या जाईल आणि त्यावेळेस तो इव्हेंट जो आहे तो चालू होईल किंवा होस्ट केल्या जाईल. ओके, आता इथं बघा, दोन आहे, एक स्वीडन आहे आणि नॉर्वे. नॉर्वे कोणता देते, पीसचा. मग हे दोन्ही कशा वेणी चालतात, तर लक्षात ठेवा, स्वीडन आणि नॉर्वेला हे जे प्राइजेस दिल्या जातील, हे ही जी सेरेमनी असेल ती एकाच दिवशी दोन्ही ठिकाणी सायमल्टेनियसली कंडक्ट केल्या जाईल. तर हाही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, त्या व्यतिरिक्त अजून आपल्याला
याच्यामध्ये दिसेल की नोबेल प्राईज कॅनॉट बी गिव्ह आफ्टर द डेट. डेथ झाल्यानंतर हे नोबेल प्राईज दिले जात नाही. म्हणून तुम्हाला दिसेल की आपले काही फ्रीडम फायटर होते, त्यांनी खूप चांगलं काम केलं, त्यामधले आपले गांधीजी आहेत, ओके, त्यांना दिल्या याच्यासाठी गेलं नाही, कारण म्हणजे नोबेल प्राईज हे डेथ झाल्यानंतर आपण देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. हा जो पुरस्कार आहे हा मरणोत्तर दिला जात नाही. येस, तो पर्सन हा लाईव्ह असणं गरजेचं आहे, ओके. याच्यामध्ये अजून एक कंडिशन्स आहे की किती लोकांना हे मॅक्सिमम दिल्या जातं. तर याच्यामध्ये असं एक कंडिशन दिली आहे की एका क्षेत्रामध्ये जर लिटरेचरचं क्षेत्र असेल, अजून फिजिक्स असेल, तर मॅक्सिमम 3 लोकांना तुम्ही देऊ शकता, 3 वर लोकं जायला नको. तर हा पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आपण इथं लक्षात ठेवू शकतो, ओके. आणि ज्यांनी वर्षभरात खूप चांगलं काम केलं, ओके, असं म्हणू शकतो ह्युमन काइंडसाठी किंवा सोसायटीसाठी खूप चांगलं ज्या माणसांनी काम केलं त्यांना हे प्राईज काय केलं जातं, डिस्ट्रीब्यूट केलं जातं. तर अशा वेळी तुम्ही हा पॉईंट लक्षात ठेवू शकता. त्याच्या व्यतिरिक्त अजून इम्पॉर्टंट गोष्ट की जो आपण पॉईंट आत्ताच डिस्कस केला की असं म्हणू की नोबेल प्राईज 1901 स्टार्ट झाले, ओके, त्यांची डेथ झाल्यानंतर 5 हे स्टार्ट करण्यात आले. मग मॅम ते कंटिन्यू राहिले का? येस, कधीतरी ब्रेक पडला आहे का त्यांना की कधी डिस्टर्ब झालं का हे से जो नोबेल प्राईज देण्याचा? तर येस, वर्ल्ड वॉर टाईम पिरियडला तुम्हाला असं दिसेल की हे जे प्राइजेस आहे ते देताना काही डिस्टर्बन्सेस बघायला मिळाले, ओके. 1901 पहिलं प्राईज देण्यात आलं, तेव्हापासून स्टार्ट झाले. 1901 प्राईज दिलं, पण जेव्हा वर्ल्ड वॉरचा टाईम होता त्या टाईम पिरियडला याच्यामध्ये थोडंसं डिस्टर्बन्स आलेलं दिसेल, ओके. हे प्राईज देत असताना काय काय कशाप्रकारे प्राईजेस देत असताना काय काय दिल्या जातात, ओके, तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. काही गोल्ड मेडल्स दिल्या जातात, ओके. गोल्ड मेडलच्या फॉर्मॅटमध्ये ती जी स्टॅट्यू बघितली तर असे गोल्ड मेडल्स असतात, ओके. मॉनिटरी सपोर्ट असतो आणि सोबत तुम्हाला डिप्लोमाचं हे पण मिळून जाऊ शकतं, ओके. तर त्या लेवलवर हे प्राईज काय आहे डिस्ट्रीब्यूट केल्या जातं. क्रायटेरिया वगैरे काय आहे काय नाही ते आपण बघूयात, ओके. तर अशा प्रकारे बघा, ही अशी एक स्टॅच्यू असते, ती तुम्हाला गोल्ड मेडलच्या फॉर्मॅटमध्ये बघायला मिळेल. आणि अशा प्रकारची बघा ही सेरेमनी असते. सेरेमनीमध्ये याच दोन्ही ठिकाणी सेरेमनीज कंडक्ट होतील, नॉर्वेला आणि सोबत कुठं स्वीडनला. नॉर्वेला कशासाठी? येस, पीस प्राईज देण्यासाठी नॉर्वेला ही कंडक्ट केल्या जाईल, ओके. जो फंड आहे तो त्यांचा जो फंड होता तो काय केला, बँकेमध्ये ठेवण्यात आला आणि त्या इंटरेस्टच्या बेसवर काय केलं जातं, हे प्राईज मनी जो आहे तो डिस्ट्रीब्यूट केला जातो. आणि हा इव्हेंट तुम्हाला दरवर्षी होस्ट करताना दिसतील, ओके. आणि जसं आपण डिस्कस केलं की यांची शेवटची इच्छा होती आणि त्या इच्छेला अशा प्रकारे पूर्ण करण्यात आलेलं तुम्हाला दिसेल, ओके. आता बघा, काही इंडियन्स आहेत आपले की ज्यांना काय केलं आहे, नोबेल प्राईज देण्यात आलं आहे. तर आपण काय करू, थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. तर काही क्षेत्र बघा ज्याच्यामध्ये आपल्याला 2 नोबेल प्राईज मिळालेले, त्यातलं काही तुम्हाला पीसचं क्षेत्र दिसेल किंवा असं म्हणू शकतो फिजिक्सचं पॉईंट दिसेल. तर आपण काय करू, थोडंसं त्या वाईज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. तर बघ, सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं, पीसमध्ये कुणाकुणाला नोबेल प्राईज मिळालं हे पॉईंट आपण एकदा बघून घेऊ. पीसच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला 2 पर्सनॅलिटीजला नोबेल प्राईज देण्यात आलेलं दिसेल. पहिलं आहे मदर तेरेसा आणि दुसरं तुम्ही नाव लक्षात ठेवू शकता, कैलास सत्यार्थी. दोन्ही पण व्यक्तींबद्दल आपण फॅमिलर आहोत, ओके, पर्सनॅलिटीजबद्दल. तर आपल्या इथं 2 पीस प्राईज आलेले, ते कुणाकुणाला आलेलं आहे, येस, मदर तेरेसाला पीसमध्ये आणि कैलास सत्यार्थी पर्सनॅलिटीला, ओके. आता नेक्स्ट बघू, आपल्याला फिजिक्समध्ये पण 2 प्राइजेस मिळाले. फिजिक्समधलं पहिलं प्राईज कुणाला मिळालं होतं, सर सी व्ही रमनला मिळालं होतं, ओके. आणि सेकंड टाईममध्ये आपल्याला फिजिक्समध्ये प्राईज कुणाला मिळालं, सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना मिळालं. म्हणजे आता आपण बघितलं 2 पीस प्राईज मिळाले, 2 फिजिक्समध्ये मिळाले, 2 फिजिक्समध्ये 2 आपल्याला पीसमध्ये मिळाले. अजून 2 आपल्याला कशामध्ये मिळाले लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्स. आता 2019 तर तुम्ही फॅमिलर असाल, ते कुणाला मिळालं होतं, अभिजित बॅनर्जीला. मग दुसरं प्राईज, तर दुसरं प्राईज पण त्या नावाबद्दल पण तुम्ही फॅमिलर असाल, अमर्त्य सेन, ओके. तर अशा प्रकारचे आपले 7 प्राईजेस इथंच झाले. कोण? 2 पीसमध्ये, 2 आपल्याला फिजिक्समध्ये मिळालेले आणि 2 कशामध्ये, इकॉनॉमिक सायन्समध्ये. मग बाकीचे जेवढेही प्राईज आहे ते 1-1 मिळाले. येस, लिटरेचर्समध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता, येस. आणि हे पहिलंच प्राईज मिळालेले नोबेल प्राईजमधलं ते आपल्या रवींद्रनाथ टागोरला मिळालेलं आहे. तर त्याच्यामुळे हे नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता की सगळ्यात पहिलं नोबेल प्राईज कोणाला मिळालं, तर नोबेल प्राईज कोणाला मिळालं, रवींद्रनाथ टागोरला, ओके. तर त्यांना लिटरेचरच्या क्षेत्रात मिळालेले दिसेल हर गोविंद
खुराना यांना तुम्हाला कशामध्ये मेडिसिन्सच्या क्षेत्रामध्ये मिळालेलं दिसेल. आणि अजून आपलं एक केमिस्ट्रीचं प्राईज आहे ते व्यंकटरमण रामकृष्णन यांना मिळालेलं दिसेल. ओके, त्यांना केमिस्ट्रीच्या याच्यामध्ये. तर अशा लेवलवर आपल्याला पीस प्राइजेस मिळालेले तुम्हाला दिसतील. ओके, स्टार्ट करू. आता पहिला आपला पॉईंट आहे, येस इट्स रिलेटेड विथ फिजिक्स. फिजिक्समध्ये नोबेल प्राईज कुणाला मिळालं तर असं लक्षात ठेवू शकता, ॲलिन. ओके, ॲलिन पर्सनॅलिटीला मिळालं, देन क्लोजर अँड अँटोन ह्या तीन पर्सनॅलिटीजला तुम्हाला मिळालेलं दिसेल. नाव लक्षात ठेवताना पहिला ॲलिन लक्षात ठेवा, दुसरं क्लोजर अँड तिसरं तुम्हाला अँटोन. तर पहिली पर्सनॅलिटी ॲलिन, ही इज बिलॉंगिंग फ्रॉम द फ्रान्स. ओके, देन नेक्स्ट वन क्लोजर, ही इज बिलॉंगिंग फ्रॉम USA आणि अँटोन इज फ्रॉम ऑस्ट्रेलिया. तर बघा, दोन तर नावं अँटोन अँड ॲलिन, थोडंसं इझी आहे. अँटोन अँड ॲलिन बिलॉंगिंग फ्रॉम ए. ओके, असं लक्षात ठेवू शकता. अँटोन अँड ॲलिन हे दोघंही जण कशाला बिलॉंग करतात, अँटोन अँड ॲलिन अँड क्लोजर, AAC. ओके, दिस इज बिलॉंगिंग फॉर द फिजिक्स. ओके, अशा प्रकारे काही टेक्निक लक्षात ठेवू शकता की दोन कॅपिटल लेटर, थोडेसे नावं इझी आहे. अँटोन ॲलिन अँड क्लोजर या तिघांनाही फिजिक्सच्या क्षेत्रामध्ये मिळालेलं दिसेल. ओके, आता बघा यांना प्राईज कशासाठी मिळालं हे खूप इंटरेस्टिंग आहे. ओके, यांनी थोडंसं आपण म्हणू शकतो की क्वांटम थिअरी जी आहे किंवा क्वांटम फिजिक्स आहे याच्यामध्ये रिसर्च केल्यामुळे यांना हे प्राईज मिळालेलं तुम्हाला दिसेल. आता क्वांटम फिजिक्स एक्झॅक्टली काय आहे ते आपण एकदा बघून घेऊ. ओके, बघा फिजिक्सच्या दोन ब्रांचेसमध्ये फिजिक्स डिवाईड होतं. तर पहिली ब्रांच फिजिक्सची आहे ती म्हणजे क्लासिकल फिजिक्स आणि दुसरी आहे मॉडर्न. क्लासिकल फिजिक्समध्ये ऑप्टिक्स, मेकॅनिक्स वगैरे याचा आपण अभ्यास करतो. आणि मॉडर्न फिजिक्समध्ये तुम्हाला क्वांटम, देन तुम्हाला न्यूक्लिअर, ॲटॉमिक याचा अभ्यास करताना आपण दिसू. ओके, आता याच्यामध्ये काय झालं, थोडंसं तुम्ही रिसर्च वर्क यांचं समजून. आता क्वांटम टेक्नॉलॉजी जर बघितली आपण ते असं, आता याच्यामध्ये न्यूटनचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू होता, आताचे प्रेझेंट सायंटिस्ट. तर तुम्हाला असं दिसेल प्रेझेंट सायंटिस्टनी जे रिसर्च वर्क केलं आहे ते न्यूटनच्या रिसर्च वर्कला थोडंसं अपोज करताना तुम्हाला दिसतील. ओके, न्यूटन साहेबांचं आपलं म्हणणं असं होतं की जे पार्टिकल्स असतात, ओके, जे तुम्हाला वेगवेगळे ब्रह्मांडामध्ये आपल्या वेगवेगळे पार्टिकल्स बघायला मिळतील, ते पार्टिकल्सचं नेचर जे आहे, ओके, काही नेचर जे आहे ते तुम्हाला कालांतराने चेंज होताना दिसेल, पण ते त्यांचं नेचर जे आहे ते परमनंट ॲडॅप्ट करत नाही. ओके, आणि आत्ताच्या सायंटिस्ट आपल्याला काय सांगत आहे की आत्ताच्या सायंटिस्टचं असं म्हणणं आहे की ते पार्टिकल जे नेचर कॅरी करतात ते काय करतात, परमनंट कॅरी करतात. ओके, तर त्या बेसवर त्यांनी काय केलं, रिसर्च केलेला तुम्हाला दिसेल. म्हणून हा पॉईंट लक्षात ठेवू शकता, क्वांटम फिजिक्सबद्दल केला आणि यांच्या असे आर्ग्युमेंट्स बघायला मिळाले. ओके, आता क्वांटम फिजिक्सचा अर्थ काय थोडंसं बघून घेऊ प्रॅक्टिकल वेनी. तर बघा, आता एखादा सेंडर आहे, मी कॉलवर बोलत आहे तुमच्यासोबत. ओके, आपण कॉलवर बोलत असताना आता आपलं कम्युनिकेशन एंड टू एंड होतं आहे. ओके, म्हणजे माझी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत जात आहे. जर आपली इन्फॉर्मेशन कोणीतरी मधात जर ऐकत असेल तर बघा, जे पार्टिकल्स किंवा फोटॉन्स ज्या डायरेक्शननी जात आहे त्याच डायरेक्शननी जातील का, नाही. कारण आता इथं एंड टू एंड इन्क्रिप्शन्स होत आहे का, नाही. कुणीतरी मधात आपल्याला डिस्टर्ब करते. तर हा जो रिसर्च वर्क आहे हा आपल्याला कोण करून देतो किंवा याची माहिती आपल्याला कोण देतो, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. याची माहिती आपल्याला क्वांटम फिजिक्सद्वारे खूप जास्त इझिली माहीत पडू शकते. म्हणजे क्वांटम फिजिक्सचा अप्लिकेशन्स आपण असं सांगू शकतो की एक आपल्याला ॲक्युरसीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी क्वांटम फिजिक्स खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करेल. कसं, तर बघा, आपल्या मिल्ट्री ऑपरेशन्स. आता मिल्ट्रीची इन्फॉर्मेशन तर बाहेर जायला नको. जर एखादा मिल्ट्रीचा पर्सन दुसऱ्या मिल्ट्रीच्या पर्सनसोबत जर एंगेजमेंट किंवा बोलत असेल कॉलवर, तर त्यांची खूपही इन्फॉर्मेशन बाहेर गेली पाहिजे का, नाही. ओके, ते आपल्या सेक्युरिटीसाठी थ्रेट पोहोचू शकतं. तर अशा कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला क्वांटम फिजिक्स खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. ॲक्युरसी पर्पज, ओके, इफिशियन्सी पर्पज, ह्या सगळ्या गोष्टी साठी हे क्वांटम फिजिक्सचा जो रिसर्च वर्क आहे तो खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हा जो क्वांटम फिजिक्सचा अप्लिकेशन चालू होणार आहे. ओके, तर तुम्ही अशी ओव्हरऑल आयडिया लक्षात ठेवू शकता. आता थोडीशी एक टर्म आली, क्वांटम एंटँगलमेंट. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की एक पार्टिकल आहे त्याचं नेचर काय होईल. एक जर या डायरेक्शनने जात असेल तर दुसरा डेफिनेटली या डायरेक्शनने तुम्हाला जाताना दिसेल. तर त्या थेरीला आपण काय म्हणतो, क्वांटम एंटँगलमेंट. म्हणजे एक पार्टिकल आहे याचं जर नेचर हे असेल, ओके, तर तो परमनंट नेचर कॅरी करेल. आणि याचं नेचर जर हे असेल तर तो परमनंट याच डायरेक्शननी मूव्ह ऑन करेल. तर अशा प्रकारे एक क्वांटम एंटँगलमेंट पण एक थेरी तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, क्लिअर झालं असेल तुम्हाला क्वांटम टेक्नॉलॉजीबद्दल. तर अशा प्रकारे एक रिसर्च वर्क त्यांनी केलेलं तुम्हाला दिसेल. ओके, त्यानंतरचं एक नेक्स्ट प्राईज देण्यात आलं, येसची
शी इज बिलॉंगिंग फ्रॉम फ्रांस. फ्रांस लेडीला कशामध्ये लिटरेचरमध्ये देण्यात आलं. नाव त्यांचं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि इरनॉक्स, आता बघा थोडंसं इरनॉक्स कसं लक्षात ठेवायचं, तर बघा लिटरेचर आहे, लिटरेचर थ्रू लिटरेचरमधला एखादा टॉपिक घेतला आणि त्याच्यावर मूवी बनवली, तर असं आपण नेहमी बघा याच्यामध्ये बनवताना जी स्क्रीन असते त्याच्यावर तुम्ही हे स्पेलिंग नेहमी ऐकलं असेल, इनॉक्स, इनॉक्स नावाचं असतं. तशातलंच थोडंसं दिसतंय इरॉनॉक्स, इरनॉक्स, 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 येस लाईक दॅट. तर तुम्ही अशा वेळी लिटरेचर लक्षात ठेवू शकता की लिटरेचरशी रिलेटेड काहीतरी आहे. ओके, तर या लेडीनी, या लेडीला कशासाठी प्राईज देण्यात आलं, तर इट्स क्वाईट इंटरेस्टिंग देण्यात याच्यासाठी आलं की यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. कशामध्ये, एक म्हणू शकतो मीडिया रिपोर्टर म्हणून खूप चांगलं काम केलेलं दिसेल. मीडिया रिपोर्टर, तुम्हाला जर विचारलं की एक मीडिया रिपोर्टर, बेस्ट मीडिया रिपोर्टर कोणता असेल, तर तुम्ही उत्तर काय देसाल, तर येस डेफिनेटली की जो निडरपणे सरकार, म्हणजे जे पण अकाउंटेबिलिटी आहे किंवा ट्रान्सपरंट वेनी इन्फॉर्मेशन कुणासमोर देईल, पब्लिक समोर, येस त्यालाच तुम्ही प्राईज देसाल. तर डेफिनेटली या लेडीनी तेच केलं तिच्या आयुष्याच्या स्पॅनमध्ये, असं म्हणू शकतो तिने तिचं काम खूप चांगल्या प्रकारे फुलफिल केल्यामुळं तिला हे प्राईज देण्यात आलेलं तुम्हाला दिसेल. ओके, म्हणजे वेगवेगळ्या वेस पॉलिटिकल प्रेशर असतं, गव्हर्नमेंटचं प्रेशर असतं, अशा वेमध्ये एक ट्रू इन्फॉर्मेशन किंवा अकाउंटेबल इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत कशा लेवलवर पोहोचू शकेल यासाठी तिने तिचं आयुष्य, आयुष्यामध्ये काम केलं आहे. आणि त्यामुळं तिची सराहना करण्यासाठी तुम्हाला हे नोबेल प्राईज त्यांना लिटरेचरमध्ये देण्यात आलेलं दिसेल. ओके, अँड शी इज बिलॉंगिंग फ्रॉम द फ्रान्स. ओके, नेक्स्ट प्राईज आपल्याला दिसत असेल, इट्स रिगार्डिंग मेडिसिन्स. ओके, मेडिसिनच्या क्षेत्रामध्ये एक प्राईज दिलेलं दिसेल, स्वीडनमधली पर्सनॅलिटी आहे पाबो. ओके, तर पाबो आता लक्षात ठेवताना तुम्हाला मी एक मेडिसिनचं नाव सांगते. ओके, पा नावाची एक मेडिसिन्स आहे, तुम्ही पुष्कळ वेळेस ऐकलं असेल. ओके, थोडं ही मेडिसिन्स पण फेमस आहे म्हणून असं लक्षात ठेवतं का, मेडिसिन्स, पा मेडिसिन्स. ओके, तर ही मेडिसिन्स जी आहे त्या, सो याच्यावर रिसर्च करणारी पर्सनॅलिटी पण येस पा आहे अशा वेळी, कारण त्यांचं नाव काय, स्वांटे पाबो. ओके, तर यावेळी तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर यांना कशामध्ये मिळालं, मेडिसिन्स, का मेडिसिन्समध्ये मिळालं, तर बघा यांनी काय केलं, जे आपलं ह्युमन इव्होल्युशन झालं आहे. ओके, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं ह्युमन इव्होल्युशन, तुम्हाला माहीत असेल की आपण एक पहिले आपलं थोडंसं स्ट्रक्चर मंकीसारखं होतं, आपण इव्हॉल्व इव्हॉल्व होत होत आज आपण अशा लेवलवर दिसतो. पहिले आपल्याला टेल बघायला मिळत होती, ती नाही मिळत आहे, थोडासा जबडा आपला बाहेर आलेला होता, तो प्रॉपर वेनी स्ट्रक्चर झालेला आहे, डोळे वगैरे याचं स्ट्रक्चर तुम्हाला चेंज होताना दिसेल. सो आता यांनी काय केलं, थोडंसं ह्युमन म्हणजे असं म्हणू शकतो की आपली जी इव्होल्युशनची हिस्ट्री याच्यामध्ये रिसर्च केलं. आता याचा फायदा घेईल, ऑब्व्हियसली याचा फायदा असा होईल की आता आपलं जे मॉडिफिकेशन किंवा आपलं जे ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे याच्याबद्दल जर आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली, तर त्याचा जो अभ्यास आहे तो आपल्यासाठी वेगवेगळ्या आपले डिसीज टॅकल करण्यासाठी किंवा अजून माणसांबद्दल, माणसांचे जे प्रॉब्लेम्स आहे त्याला टॅकल करण्यासाठी आपण करू शकतो. म्हणून असं सांगू शकतो ह्युमन इव्होल्युशनचा किंवा जिनोम्स वगैरेचा यांनी प्रॉपर स्टडी केला, तर त्यामुळे त्यांना काय करण्यात आलं, नोबेल प्राईज देण्यात आलं. सो मेडिसिनचं हे नोबेल प्राईज झालं. आता नेक्स्ट आपलं नोबेल प्राईज आहे इकॉनॉमिक्स. पॉईंट लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्सचे तिन्ही जण कुठलचे, दे आर बिलॉंगिंग फ्रॉम USA, तर USAचे आहे, येस. आणि यांना नोबेल प्राईज कशासाठी दिलं ते पण खूप इंटरेस्टिंग आहे, ते आपण बघू. पण नावं बघा, फिलिप, देन काय आहे, डुग्लास डायमंड, आणि तिसरं नाव काय, बेन. तर असं लक्षात ठेवा, इकॉनॉमी कोलॅप्स झाली होती असं लक्षात ठेवू, USAची इकॉनॉमी कोलॅप्स झाली होती म्हणून त्याला काय करणं गरजेचं होतं, फ्लिप मारणं. इकॉनॉमी कोलॅप्स झाली म्हणून त्याला फ्लिप मारलं, येस. आणि फ्लिप मारताना काय केलं, त्यांनी डायमंडला बॅन केलं. सो अशा लेवलने लक्षात ठेवू शकता. तर बघा आता बॅनचं बेन, येस, डायमंडला बॅन केलं, तर डायमंड म्हणजे खरंच केलं नाही, लक्षात ठेवण्यासाठी सांगते. ओके, फ्लिप केलं, फ्लिप त्यांनी इकॉनॉमी फ्लिप केली, डायमंड, डायमंडला बॅन केलं. तर सो बॅनवरून आपला बेन झाला, डायमंड झाला, येस. आणि तिसरा कोण आहे, तिसरी थर्ड पर्सनॅलिटी, फिलिप. तर अशा वेळी तिन्ही नावं आपल्या लक्षात राहू शकतात. सो पहिलं नाव लक्षात ठेवा, फिलिप डीबग, ओके, डॉग्लास डायमंड, आणि तिसरं नाव काय दिसेल, बेन बर्नाके. आता बघा, मला तीन गोष्टी सांगायच्या होत्या, डायमंड, देन नेक्स्ट नाव काय सांगितलं मी, फिलिप, अँड थर्ड वन बॅन. बॅनवरून बेन लक्षात राहायचं. तर तिन्ही नावं आपल्या थोडंसं कोरिलेट होईल, दे आर रिलेटेड विथ इकॉनॉमिक्स. ओके, तर अशा रोलनी लक्षात ठेवू शकतो यांना नोबेल प्राईज का दिलं. तर सगळ्यांना माहिती आहे थोडंसं COVID-19 कॉन्टेक्स्टमध्ये फायनान्शियली फायनान्शियल क्राइसिस फेस झाला वेगवेगळ्या कंट्रीजच्या लेवलवर. सो याच्यामध्ये बँकचा रोल कसा राहील, ओके, तर त्यासाठी हे नोबेल प्राईज यांना देण्यात आलं. यांनी रिसर्च वर्क केलं या क्षेत्रामध्ये की फायनान्शियल क्राइसिसच्या टाइम पिरियडला बँकचा रोल कसा राहील, या क्षेत्रामध्ये यांनी रिसर्च वर्क केलं म्हणून त्यांना सराहना म्हणून पुन्हा यांना
त्यांना नोबेल प्राईज देण्यात आलं, तर इथं तुम्हाला दिसत असेल की बँक्सचा रोल कसा राहील ड्युरिंग द फायनान्शियल क्रायसिस. सगळ्यांना माहिती आहे फायनान्शियल क्रायसिसला जर हँडल करायचं असेल तर रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट याची सगळी ॲडजस्टमेंट करावं लागते. तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल कोणाचा आहे, तो बँकेचा. ओके, तर त्यामुळं बँकचा कसा रोल राहील फायनान्शियल क्रायसिस टॅकल करण्यासाठी, तर त्यासाठी यांना नोबेल प्राईज देण्यात आलं. नेक्स्ट प्राईज आहे आपलं पीसचं. ओके, पीसचं प्राईज कोणाकोणाला देण्यात आलं, तर याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की एक पर्सनॅलिटी आहे आणि दोन कोण आहेत, तर दोन आहेत ऑर्गनायझेशन. तर या ऑर्गनायझेशन तुम्ही असं लक्षात ठेवू शकता ह्युमन राईट ऑर्गनायझेशन्स बघायला मिळतील. ह्युमन राईट ऑर्गनायझेशन आहे, पहिली ऑर्गनायझेशन आहे मेमोरियल आणि सेकंड तुम्हाला ऑर्गनायझेशन दिसेल सेंटर फॉर सिव्हिलियन लिबर्टीज. ओके, याचं नाव आहे सेंटर फॉर सिव्हिलियन लिबर्टीज. ओके, तर ही ऑर्गनायझेशन आहे आणि याचं रशियाची ऑर्गनायझेशन आहे, तिचं नाव मेमोरियल. लक्षात करायचं ठेवायचं, याच्यामध्ये वर्ड्स रशियामध्ये वर्ड्स किती आहे, 6 आहे, युक्रेनमध्ये 7 आहे. मग ज्याच्यामध्ये ज्याचं नाव मोठं आहे तो युक्रेन आहे. ओके, आणि ज्याचं नाव छोटं आहे तो कोण आहे, रशिया आहे. तर ही ऑर्गनायझेशन्सला मिळालं कशामध्ये, पीसमध्ये. आता बघा, एवढं तर सगळ्यांना माहिती आहे पीसमध्ये प्राईज एवढं तर कन्फर्म होतं की कुणाला मिळणार आहे, रशिया अदरवाईज युक्रेन. या कॉन्फ्लिक्टमध्ये जे समाविष्ट होते त्यापैकीच कुणाला तरी मिळणार होतं. समाविष्ट म्हणजे चांगल्या कामासाठी, चांगलं काम या वॉर थांबवण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी केलं त्यांना मिळणार होतं. पण असं आपण एक्सपेक्ट करत होतो, भलेही झेलेन्स्कीनी याला खूप जास्त प्रमोट केलं या वॉरला, पण स्टील त्यांना देण्याचे चान्सेस याच्यासाठी होते कारण वेस्टर्न मीडिया थोडंसं इन्फ्लुएन्स कोणाबद्दल असतं, येस वेस्टर्न मीडिया म्हणण्यापेक्षा वेस्टर्न कंट्रीज सध्या कुणाकडे इन्फ्लुएन्स आहे, कुणाला सपोर्ट करताना तुम्हाला दिसतील, ऑब्व्हियसली युक्रेनला. म्हणून असं एक्सपेक्टेड केलं जात होतं की हे प्राईज कुणाला दिल्या जाईल आणि याच्यावर सगळ्यांची नजर पण होती की पीस प्राईज कोणाला जाईल, तर झेलेन्स्कीला जाईल असं होतं. पण इट्स क्वाईट सरप्राइझिंग की हे प्राईज कुणाला देण्यात आलं. येस, ही पर्सनॅलिटीचं पण नाव लक्षात ठेवू शकता, ॲलिस. ओके, नाव एवढंच लक्षात घ्या. तिकडं बघा, आपण A2 बघितले, आता यांचं नाव कन्फ्यूज करू नका. म्हणून नाव काय, सेकंड नेमनी लक्षात ठेवा, AB लक्षात ठेवा काहीतरी असं. यांचं नाव लक्षात ठेवू शकता बिलास्की, कारण ॲलिन नका लक्षात ठेवू, नाही तर कन्फ्यूज होईल. हे तर दोन तुम्हाला इझिली लक्षात राहील, मेमोरियल आणि दुसरं लिबर्टीजची ऑर्गनायझेशन, ती लक्षात राहील. फक्त यांचं नाव बिलास्की लक्षात ठेवा अँड ही इज बिलॉंगिंग फ्रॉम बेलारस. आता सगळ्यांना माहिती आहे, आता ऑब्व्हियसली रशिया युक्रेन क्रायसिसमध्ये अजून तर निर्णय लागायचा आहे. मग याच्यामध्ये एक अजून कंट्रीची पर्सनॅलिटी इन्वॉल्व्ह होती, ती बेलारसची. यांनी कशासाठी, तर ऑब्व्हियसली यांनी कशासाठी, तर तुम्हाला असं दिसेल कशासाठी काम केलं, ह्या सगळ्या ह्युमन राईट ऑर्गनायझेशन असो किंवा पर्सनॅलिटी असो, यांनी कशासाठी काम केलं, तर तुम्हाला असं दिसेल की ह्युमन राईट्सचे जे अब्यूज आहे ड्युरिंग वॉर टाईम यांना प्रोटेक्ट करण्यासाठी यांनी काम केलं, म्हणून यांची सराहना म्हणून पुन्हा यांना नोबेल प्राईज देण्यात आलं की ह्युमन राईट्सचे अब्युजेस होतात अशा कॉन्टेक्स्टमध्ये आणि पॉवरचा गलत इस्तेमाल केला जाऊ नये. ओके, त्यासाठी यांनी खूप म्हणजे काम केलं, त्यामुळे यांना काय करण्यात आलं, नोबेल प्राईज देण्यात आलं, तर असं आपण सांगू शकतो. आणि ऑब्व्हियसली यावर्षी न्यूजमध्ये सगळं वर्षभर काय होतं, तर यस आता सध्याच्या टाईम पिरियडला तर न्यूजमध्ये एकच गोष्ट आहे, दॅट इज रशिया अँड युक्रेन क्रायसिस. सो अशा कॉन्टेक्स्टमध्ये याच्याशिवाय दुसरं कशाला नोबेल प्राईज पीसमध्ये जाणं आपण एक्सपेक्टेड करत पण नव्हतं. नंतरच आपलं प्राईज आहे केमिस्ट्रीमध्ये. आता केमिस्ट्रीमधलं नोबेल प्राईज देत असताना तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की केमिस्ट्रीमधलं नोबेल प्राईज दोन याच्यासाठी दिलं. ओके, नावं पहिले बघून घेऊ मग जाऊ. ओके, पहिली पर्सनॅलिटी लक्षात ठेवा. ओके, बेंटॉझी, देन मॉर्टन, मेडल, यांचं नाव असं आहे मेडल लक्षात ठेवा, इथं मेडल लक्षात ठेवा. कॅरोलिन बेंटॉझी, ओके, कॅरोलिन असं नाव लक्षात ठेवू शकता. आणि थर्ड पर्सनॅलिटी बॅरी. तर अशा तीन नावं आहे, बॅरी मॉर्टन मॉर्टन मेडल, त्यांचंच नाव मॉर्टेन मेडल आहे. ओके, मेडल, देन बॅरी, आणि तिसरं नाव काय लक्षात ठेवू शकता, येस कॅरोलिन. ओके, तर तीन पर्सनॅलिटीला देण्यात आलं, त्यातली एक वुमेन होती आणि दोन मेल्स होते. ओके, शी इज बिलॉंगिंग फ्रॉम USA, दिस इज अगेन बिलॉंगिंग फ्रॉम, बॅरी इज अगेन बिलॉंगिंग फ्रॉम USA, आणि तुम्हाला ही पर्सनॅलिटी नेक्स्ट डेन्मार्कची बिलॉंग दिसेल. आता यांना प्राईज कशासाठी दिला, हा पॉईंट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. यांना प्राईज दिलं केमिस्ट्रीमध्ये क्लिक केमिस्ट्री आणि बायो ऑर्थोगोनल केमिस्ट्री या रिसर्चसाठी. क्लिक केमिस्ट्रीचा अर्थ की याच्यामध्ये जीन्सबद्दल किंवा DNA मॅपिंगबद्दल रिसर्च वर्क करण्यात आलं, म्हणून त्यांना देण्यात आलं. DNA मॅपिंगचा रिसर्च वर्क केलं किंवा DNAमध्ये रिसर्च वर्क केल्याचा फायदा काय होईल, तर तुम्हाला असं दिसेल की आपल्या फार्मा सेक्टरमध्ये याचा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले होईल. ओके, तर त्यासाठी
फार्मा सेक्टरमधला जो इम्पॉर्टंट रोल आहे त्यासाठी हा जो आपला क्लिक केमिस्ट्रीचा जो रिसर्च वर्क आहे तो इम्पॉर्टंट राहील. आणि बायो ऑर्थोगोनल केमिस्ट्री याच्या थ्रू असं आपण सांगू शकतो की काय झालं, बायो ऑर्थोगोनल केमिस्ट्रीचा यूज कशासाठी झाला, तर कॅन्सर ट्रीटमेंट पर्पजसाठी तुम्हाला यूज झालेला दिसेल. तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता, थोडंसं लक्षात ठेवू शकता की अशा अशा वेळी हे झालेलं दिसेल. ओके, म्हणजे कॅन्सर आता ह्या रिसर्च वर्कमुळं तुम्ही असं म्हणू शकता कॅन्सर इज लाईक अ क्युरेबल. ओके, क्युरेबल करण्यासाठी त्यांनी रिसर्च वर्क केला आणि ते ऑब्व्हियसली सोसायटीसाठी बेनिफिट होईल इन फ्युचर. तर त्या गोष्टीसाठी त्यांना काय करण्यात आलं, त्यांना त्या रिसर्चबद्दल नोबेल प्राईज देण्यात आलं. ते केमिस्ट्रीचं कशासाठी सांगितलं, आत्ता सांगितलं, येस त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल केमिस्ट्रीचं प्राईज कशासाठी दिलं आपण, की चांगलं काम केलं कशाच्या क्षेत्रामध्ये, तुम्हाला असं कॅन्सर ट्रीटमेंटला टॅकल करण्यासाठी लिटरेचर लीडरपणे काम केलं त्या लेडीनी, त्याच्यासाठी दिलं. फिजिक्समध्ये क्वांटम फिजिक्सला दिलं, पीसमध्ये रशिया युक्रेनच्या ह्युमन राईट ऑर्गनायझेशन आणि एक बेलारस पर्सनॅलिटी, मेडिसिन्सचं यस ज्यांनी इव्होल्युशन ऑफ आपलं इव्होल्युशन कसं झालं ह्युमन बिंगचं त्याबद्दल रिसर्च वर्क केलं दिसेल. आणि इकॉनॉमिक्सचं कशासाठी, तर बँकचा जो क्रायसिस होता त्याला, सॉरी बँकचा फायनान्शियल क्रायसिस होता त्याला फेस, त्याला जो क्रायसिस आहे त्याला टॅकल करण्यासाठी बँकचा रोल किती इम्पॉर्टंट या क्षेत्रामध्ये. मग अशा प्रकारे आपण काय केलं, सगळ्यांना वेगवेगळ्या नोबेल प्राईज कशाच्या क्षेत्रात दिले ते लर्न केलं, थोडेसे काही हिंट पण बघितल्या. सगळ्याच्या हिंट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की काही याच्यामध्ये अजून हिंट तुम्ही पण जनरेट करू शकता. ओके, पण माझा फोकस एरिया की आपण नावं कसे लक्षात ठेवू याच्यावर होता. तर तुम्हाला काही काही याच्या थ्रू मी सांगितलं की हे आपण अशा वेळी लक्षात ठेवू शकतो. तर तुम्ही अजून जे आहे ते एकदा नावं रिकॅप करून घ्या. मी तुम्हाला बाकीची जी हिस्ट्री आहे किंवा बाकीचं त्याच्या रिगार्डिंग बॅकग्राऊंड आहे ते आणि सोबत नोबेल प्राईजची हिस्ट्री दोन्ही गोष्टीबद्दल एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असंच काहीतरी एखाद्या इंटरेस्टिंग टॉपिकसोबत डिस्कशन्स करूया. थँक्यू गाईज.